आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईत सिल्वर ओकवरती तुफान राडा झालेला आहे. एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि ते थेट सिल्वर ओकवर जिथे शरद पवारांचं निवासस्थान आहे तिथे पोहोचलेत. एसटी कर्मचाऱ्यांचं संताप पाहायला मिळालेला आहे. पवारांच्या सिल्वर ओकमध्ये आंदोलक शिरलेत. गेट उघडून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे. पवारांच्या घराबाहेर जोरदार राडा या क्षणी रंगताना पाहायला मिळतो. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. संतप्त एसटी कर्मचारी सिल्वर ओकवरती पोहोचलेत. कर्मचारी प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. दगड चप्पल फेकही करण्यात आली आहे. दगड चप्पल फेक करत आंदोलकांचा संतप्त एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा जमाव पवारांच्या घरावर दाखल झालाय. सिल्वर ओकच्या परिसरात आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. घराबाहेर पवारांच्या हे आंदोलन करण्यात येत आहे. जोरजोरात घोषणाबाजी करण्यात येते. पवारांविरोधात ही घोषणाबाजी केली जाते. आपण थेट दृश्य पाहतोय. सिल्वर ओकवरची ही दृश्य आहेत. सिल्वर ओकच्या या बंगल्याबाहेर शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलक जमलेले आहेत. मोठ्या संख्येनं आंदोलकांनी इथे आंदोलन सुरू केलेलं आहे. संतप्त कर्मचारी पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांकडनं घोषणाबाजी सुरू झाली आहे. पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात येते. एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आता घोषणाबाजी आपण ऐकतोय. मुंबई पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश पाहायला मिळालंय. पोलिसांना आंदोलनाचा सुगावा नव्हता का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. शरद पवारांच्या घरावरती हे आंदोलक चालून आले. गुप्तचर यंत्रणेचंही मोठं अपयश उघड झालेलं आहे. एक मोठा जमाव आंदोलकांचा थेट सिल्वर ओकवरती शिरला. दगडफेक करण्यात आली, चप्पल फेक करण्यात आली आहे. मुंबई सिल्वर ओकवरती हा तुफान राडा रंगला, त्यामुळेच आता हा सवाल उपस्थित होतोय. गुप्तचर यंत्रणेला या आंदोलनाची माहिती नव्हती का? पोलिसांना या आंदोलनाची माहिती नव्हती का? हे सवाल या निमित्तानं उपस्थित होतात. आणि जर ही माहिती नसेल तर हे मोठं अपयश मुंबई पोलिसांचं म्हणावं लागेल. गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश म्हणावं लागेल. आंदोलक सिल्वर ओकमध्ये घुसले, त्यांनी गेट उघडलं आणि हे आंदोलक थेट शरद पवारांच्या घरा पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. आणि आता खासदार सुप्रिया सुळे सिल्वर ओक परिसरात पोहोचलेले आहेत. इथं पोहोचल्याचं कळतंय. एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेत. सुप्रिया सुळे सिल्वर ओककडे पोहोचलेले आहेत. शरद पवारांचं हे निवासस्थान आहे आणि इथं मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी आक्रमक होऊन मोठा जमाव दगडफेक करत चप्पल फेक करत सिल्वर ओकवरती दाखल झाला. तिथं कोणीच पोलीस उपस्थित नव्हते, त्यामुळे हा जमाव थेट सिल्वर ओकमध्ये शिरला, सिल्वर ओकमध्ये घुसला. त्यानंतर या जमावानं चप्पल फेक केली, दगड फेक केली. चांगलेच आक्रमक झालेत हे संतप्त एसटी कर्मचारी. थेट सिल्वर ओकवर दाखल झालेत. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय.